माझ्या बहिणीनं तुम्ही मराठवाड्यातले असाल ना, हे आमच्या सारखं कीर्तन तुम्ही ऐकलं नसेल, तुम्हाला एकच गोष्ट माहितीये, रावणानं सीता पळवली या राम त्या सीतेसाठी रडवायला वाई सर्वभूती पाहे एक वासुदेव. तुम्हाला कीर्तन ऐकायची सवय पण कोणती? पुराणातल्या कथा, 33 कोटी न पाळलेल्या देवांच्या गोष्टी, इंद्र आलेला, इंद्र इंद्र इंद्र, ब्रह्मदेवाला 4 तोंडे घेऊन. मला एकाने विचारलं, तुम्ही ब्रह्मदेवाच्या गोष्टी सांगता महाराज, तो ब्रह्मदेव झोपताना त्याला जर असं झोपायचं असेल तर कसा काय झोपत असलो? पण आमच्या या आपल्या आमच्या म्हणत आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये देवदेवतांच्या विरोधात बोलणारा जगातला पहिला संत म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज आहे. हे 30 कोटी देव हे काल्पनिक आहे, ते तुमच्या आमच्या उराडावर आणून बसवलेत, आणि तेही कमी पडले तर आता नागडे उघडे बुवा बाबा देवारे विठ्ठल गेला पंढरपुरात, भलता स्वामी देवाला शिरला. आता बहुजनांनी जाग झालं पाहिजे. एक धरिला चित्ती बोलू नका झालं, एक धरिला चित्ती, एकच जो संतांनी निर्माण केला, जो महाराला शिवून देतो, मांगाला शिवून देतो, बाई माणसाला देवळात प्रवेश देतो, तो जो कोणी आहे त्याला विठ्ठल असे म्हणतात. कितीतरी देवळ अशी आहेत शीतलताई, अजून येथे मंदिरामध्ये स्त्रियांनी जाऊ नये. एका महाराजांनी 20 बायका महिला मंडळी टाळ घेऊन उभे होते बिचारे, त्या कामाला मजुरीला जाणाऱ्या एक एक रुपया साठून त्यांनी लुगडी घेतली होती, पांढऱ्या साड्या, आणि ती गरीब बाया त्या पांढऱ्या साड्या नेसून टाळ घेऊन उभ्या होत्या. एका बाईने तुळस घेतली होती, आणि एक महाराज आले, त्यांनी त्या बायांकडे पाहिलं, महाराजाचं तोंड फार पांचड झालं. त्यांनी सत्याच्या कार्यकर्त्याला सांगितलं, या बाया कोणी उभ्या केल्या? मला बाई चालत नाही, त्यांना खाली बसवा तर मी कीर्तन करी. त्यातली एक बाई लई जबरदस्त तापड होती त्या बाईसारखी. हो, तिने कागदावर लिहिलं, बुवाच्या हातात दिलं तर बुवा सगळा वाला झाला. तिने लिहिलं, महाराज तुला बाया चालत नाही, तू काही म्हशीला झाला का? मी मग तुकाराम महाराज आमचे आमच्यासाठी किती तळमळले आणि तडफडले आपल्याला कळे. याती फलते नारी नर, I don't like God and the religion and the caste. I like only world and the peoples. हम जानते हैं विश्व को कि विश्व हमारा भगवान है, विश्व हमारा धर्म है, विश्व हमारी जात है, आणि विश्व माझं कर्म आहे असं सांगणारा जगातला पहिला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. बहिणींनो, तुमच्यातल्या किती बाया मेलेल्या नवऱ्याच्या जिवंत सरणावर जळाल्या? ऐकलं असेल तुम्ही कधी का? नाही बायांनो, हे ऐकलंय, नवरा मेल्यावर बाईला त्याच्या बायकोला हिरवी साडी चोळी नेसून त्या नवऱ्याच्या प्रेताच्या सरणावर झोकून देऊन जाळायचे, ती मोठ्याने ओरडायची, अरे मला जगू द्या, तिचा आवाज येऊ नये म्हणून अवती भोवती तिच्या ढोल ताशे नगारे सणाया चौघडा वाजवायचे आणि तिला जिवंत जाळायचे. मग अशी बोललो ना, दारातल्या कुत्र्याला इथला धर्म खंडोबा म्हणून पुजायचा, यालाच मनुवाद्यांचा धर्म म्हणतात. दारातल्या कुत्र्याला खंडोबा म्हणून पुजायचे, महादेवाचा नंदी म्हणून बैलाला ओवाळायचे, 33 कोटी देवांची आई म्हणून गायीची आरती करायचे,
आणि त्याच वेळेला एखादा हाडा मासाच माणूस केवळ माझ्या बहिणींनो स्त्री म्हणून किंवा अस्पृश्य म्हणून दारात आला असेल तर त्याला लात मारून हुसकून द्यायचं. तेव्हा हृदय कळवळलं ते संतान अरे 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 कसला हा धर्म? धर्म म्हणजे मानवतेचं कल्याण करणारा आणि तो धर्म आणि त्याचे शास्त्र समाजाचं अनहित करत असेल तर धर्महिताच्या जनहिताच्या आड येणाऱ्या कोणत्याही धार्मिक सामाजिक आध्यात्मिक संघटनेशी कणखरपणे संघर्ष पुकारणारी शक्ती वारकरी संप्रदायाच्या रूपाने निर्माण वीस लाखांचा जनसमुदाय पंढरपुराला जातो संत पेठेत जातो पण माझ्या बहिणींनो पण एक गोष्ट आमची चुकते. आम्हाला जी अनन्य भक्ती शिकवली ना संतांनी नेनती काही टाना टोना बोला सगळे नेनती काही टाना टोना नामस्मरण वाचोनी यज्ञ होम हवन हे शेतकऱ्यांनो तुमच्या नुकसानीचं आहे. का ग माझ्या मावशांनो एवढे होळगे जाळायचे एवढे कुळे जाळायचे त्या हवामान. मी विचारलं तुम्ही पाच पाच पाहिले गहू हवामात जाळले आणि मग बामन मंत्र म्हणायला येते तो काय म्हणतो तुमच्या मेलेल्या नातेवाईकांना स्वर्गातल्या नातेवाईकांना हे पेटलेले गहू आहे ना त्याच्या धुरातून नैवद्य जातो. डोळ्याला पाणी लावा हाताला हात लावा डोळ्यात पाणी घाला नाकात मुठ घाला या घाणीतून या नरकवासातून कर्मकांडातून मुक्त करण्यासाठी संतांनी आम्हाला फक्त भगवंताच्या नामाजवळ आणलं. नाम गाऊ नाम ध्याऊ नाम गाऊ नाम ध्याऊ दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे म्हणून टाळ दिंडी मृदंगाच्या गजरघोषामध्ये आपण पंढरपूरला चाललेलो आहोत. श्यामसुंदर महाराज सोन्नर आणि तुम्ही सगळे सुशिक्षित लोक साक्षर लोक की तुम्हाला तुकोबाचा गाथा कळेल
तुम्हाला तुकारामांचा गाथा कळाल्यावर मगाशी म्हणाल्याप्रमाणे राजवैभवने की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते संविधान म्हणजे तुकोबरांचा दुसरा गाथा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरांचा गाथा जगले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुकोबरांच्या गाथ्याची वचनं जी आहेत ती सामाजिक समतेची आहेत, स्त्रियांच्या सुखाची आहेत, जगाच्या स्वास्थ्याची आहेत आणि म्हणून आम्ही सगळे सुखी व्हावं असं वाटत असेल तर पंढरीला जाताना आमच्यातल्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात. आम्ही डॉक्टर बाबासाहेबांसारखा, सावित्रीबाई फुल्यांसारखी, महात्मा ज्योतिराव फुल्यांसारखं, तुकाराम महाराजांसारखं एखादं पुत्ररत्न किंवा कन्यारत्न आमच्या घरात निर्माण झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला नुसत्या दगडा धोंड्यांच्या देवांच्या पाया पडून जमणार नाही. बायांनो महिलांनो, तुम्हाला तुमच्या मुलीला शाळेत घालावं लागेल. या सगळ्या शिकलेल्या पोरी आणि पोरं आहेत. तसं उद्या येताना आणखी 4-10 वर्षांनी तुम्ही जेव्हा पंढरीला पायी याल तेव्हा तुमची 12वीची नात, 13वीची नात, इंजिनिअरिंग करणारी नात, मग मी सांगितलं संविधानाच्या मागे गेल्या त्या प्रांत आणि कलेक्टर झाल्या आणि ज्या टिंबटिंबच्या मागं गेल्या त्या टिंबटिंब झाल्या. म्हणून टिंबटिंब होऊ नये असं वाटत असेल तर तुमच्या मुलींना शाळेत घाला. आज या समता विद्यालयामध्ये महात्मा फुल्यांच्या वाड्यामध्ये मला बोलण्याची संधी सोन्नर महाराजांनी दिली. हे श्याम आणि सुंदर आहे, श्याम आणि सुंदर. श्याम म्हणजे संध्याकाळ, संध्याकाळ म्हणजे कामाहून कधी सुटता वायांनो? सूर्य उगवल्यावर, मावळल्यावर. मग 20व्याची वेळ कोणती आहे? श्याम आहे, ऐक नाही. आणि 20व्याची वेळ श्याम असल्यामुळे ती सुंदर. आमच्यासाठी श्याम सुंदर महाराज म्हणजे सोनं आहे, कारण एवढं मोठं त्यांनी धाडस केलंय की या सोहळ्यामध्ये 80% लोक कर्मकांडी आहेत, बुवाबाजी करणारे आहेत. 2 तासाचं रामायण सांगून 10-10 लाख रुपये कमवून माझ्याच्या माझ्या त्यासाठी माझ्या बहिणीनो कापूस वेचून मेल्या आणि आम्ही 2 तासात 50 लाखाच्या गाडीत फिरायला. आणि म्हणून हा सुद्धा तुम्हाला नजर कधी येईल माझ्या सावित्रीबाईंसारख्या. अरे तुम्हाला सरस्वती माहिती आहे, ती सरस्वती तुम्ही कधी पाहिली का? तुमची आई होती का, मावशी होती का, कोण होती का, तुमच्या बापाची बहीण होती काय? अरे ती नव्हतीच कोणी, काल्पनिक देव आहे ते सगळे. खरा देव असेल की मुलींना शाळेत पाठवल्याशिवाय मुली उंच होणार नाही असं जिने पहिलं सांगितलं त्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले. शेवटची ओळी म्हणतो आणि माझं छोटस कीर्तन संपवतो, कारण आपल्याला राजाभाऊंना ऐकायचंय चौकदारांना. तर मी 86 साली सावित्रीबाईंचं आख्यान लिहिलंय. सखी सखीला बोलली, सखी सखीला बोलली, कथा नवलाची वर्तली, ज्योतिबा फुल्यांची सावित्री मास्तरी नजरी, मास्तरी नजरी, मास्तरी नजरी, मास्तरी नजरी, मास्तरी मातरी न झाली, मातरी न झाली, मातरी न झाली.
आमच्या बाय म्हणावर का चला चला साऱ्या जनी श्यामसुंदर महाराज मराठवाड्यातले बरं का मराठवाड्यातले लोक काय खातात काय माहिती गोडो आम्ही कसले युवाडले गोड कुणी इकडे पडलो सगळ्या जण या जिला येत नसत तिने तोंड हा बरं वाटतं आमच्या सारखं लई तुम्ही चिन बसली नाही बाई मला माझ्या डोक्यात आहे ते पण जातो नाही म्हणून आधी डोक्या म्हणून जरा बरं चला चला साऱ्या जनी चला चला साऱ्या जनी पुण्याला जाऊ बाई पुण्याला जाऊ नव्या शिक्षिकेची आलबला घेऊ कारण काय बंधने तोडली स्पुंदने सोडली मांडवणी पूजा विद्येची शिक्षणाची ज्ञानवान झाली म्हणून शिकायला लाजू नको ग येडवानी वागू नको ग अडानी राहून बाई ग वाटोळ करू नको ग शिकले नाही की नागून भागू कुठे उठला देव दिसला का कुठे निघाला देव दिसला का पडल्यात पाया पण एखादं पुस्तक बघितल्यावर दोन अक्षर वाचता येते नाही का शिकली नाही ती नागून भागू ज्ञान कस तिच्याकडं मागू तिच्या दारिद्र दुःखाची परवड कुणाला सांगू लाव ग लाव ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव घे ग घे पाटीन दप्तर हातात घे धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग ओ सचिन माळी तुमचा मुलगा दहावीला सहावीला आहे ना वाल्यामध्येच मला वाटत होतं की सचिन माळींशी आणि शीतलशी बोलावं त्या गडबड योग नाही आला तुम्हीच घडून आणली होती ती भेट पण आज ज्यांना आपण यूट्यूबवर ऐकतो धर्माच्या गार ज्यांना लाथाडण्याची ताकद तिच्या शब्दात आहे त्या शीतलसाठी सचिन माळी विठ्ठल रुक्माईच्या रूपाने आम्ही त्यांना नमस्कार धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग आहो धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग एवढा विचार डोक्यात साठवा हो आपल्या अरे विशाल काय म्हणतो हर्षल आपल्या या दोघांनी आंतरधर्मीय लग्न केलं बरं विशाल पोखरकर आणि काय तुझ्या बायको तुला अर्जुन तांबोळी म्हणजे मुसलमान मुलीशी लग्न करणारा मराठी मुलगा पहिला धर्म जाती मोडल्या पाहिजेत त्या नुसत्या बोलून जमणार नाही त्या आचरणामध्ये आणले पाहिजेत चार दोन मुसलमानाची पोरं ठिल्लार टार्गेट असतील चार दोन हिंदूंची टावर टार्गेट पोरं असतील त्यांचं मनावं न घेता त्या जागतिक सुखाचा प्रयत्न करून आपण सर्वांशी निर्भयी राहिलं पाहिजे हे सुद्धा आम्हाला वारकरी संप्रदायाचं माझं राग लागते मी तुम्हा माग एवढा विचार डोक्यात साठवा आणि तुमच्या बायानं तुमच्या बाळाला शाळेत पाठवा तुमच्या बाळाला शाळा
इंद्रजी बोलतोय, स्वर्गचं लिहतोय इंद्रजी बोलतोय. तुमच्या बाळाला शाळेत पाठवा. एक 16 वर्षाच्या पोरानं 9000 ओव्या लिहून ठेवल्यात. त्याचा तिसरा अध्याय कधी वाचण्यात आला का वाचा. सहयज्ञा प्रजा सृष्टवा पूर्वमुवाच प्रजापती. या श्लोकाचं विवेचन करताना ज्ञानेश्वर महाराज लिहितात, तुम्ही व्रते नियम न करावे, शरीराते न गिळावे, दुरी कोठेची ना जावे, तीर्थाशी गा. मग पंढरपूरला जे चाललो ना आपण, ते तीर्थ म्हणून नाही चाललो, आपण चाललो संत मेळाव्यासाठी. पंढरपूर हे विद्यापीठ आहे, तिथे संत मेळा भरणार आहे, होतील संतांची या भेटी. सांगू म्हणून ज्ञानोबाऱ्या म्हणतात, तुम्ही व्रते नियमन करावे, शरीराते न पिडावे, दुरी कोठे कि न जावे, तीर्थाशी गा. देव देवतांतरा न भजावे, हे सर्वता काही न करावे, परी स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे. स्वधर्म म्हणजे कर्तव्य, तो कर्तव्य यज्ञाचं पालन करा. नका करू होम हवन, कारे उगी दारी तहान. म्हणून यज्ञ याग होम हवन बाबा भुवा अंधश्रद्धा सोडून द्या. मंत्र तंत्र माळा जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, करायचं असेल एकच करा. पंढरीनाथ महाराज की, जगन्नाथ भगवान की.